ना थके कभी पैर ना कभी हिम्मत हारी है, ना थके कभी पैर ना कभी हिम्मत हारी है। हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने का, हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने का। इसलिए अभी भी सफर जारी है, इसलिए अभी भी सफर जारी है। सौंदर्य म्हणजे काय असा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा मग रंग वर्ण त्यांची उंची व्यक्तिमत्व ह्या सगळ्या गोष्टी येतात, म्हणजे एक ठरवून दिलेलं आहे समाजानं की या मापदंडात बसलं की मग आपण सौंदर्यवती आहोत। पण या सगळ्याला छेद देत सुद्धा एक वेगळं सौंदर्य असतं आणि ते असतं तुमच्या विचारांचं, तुमच्यातल्या आत्मविश्वासाचं। आणि असंच एक सौंदर्य घेऊन कोल्हापूरची मुलगी गोव्यामधल्या एका सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी झालेली आहे। काय आहे नेमकं या सौंदर्याचं वैशिष्ट्य आणि कशा पद्धतीने तिथपर्यंत जाण्याचा तिचा प्रवास केला हे सगळं आत्ता आपण जाणून घेणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत पूनम महादेव सांगावकर या विशेष मुलीसोबत। चला तर मग जाणून घेऊया तिचा अनोखा प्रवास। आमटे यांनी समाजसेवेत संपूर्ण आयुष्य घालवले। कुष्ठरोगी, दृष्टीहीन, दिव्यांग लोकांना स्वतःच्या पायावर उभं करणे हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते। या कार्यात त्यांच्या पत्नी साधनाताई यांनी त्याला मोलाची साथ दिली। त्यांची मुले आणि सुधा यांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले। बाबा आमटेंनी काय केलं तर दिव्यांग, दृष्टीहीन आणि दृष्टीहीन कुष्ठरोगी लोकांना काय केलं स्वतःच्या पायावर उभं करायला मदत केली, म्हणजे त्यांना प्रोत्साहन दिलं। हाय पूनम, कशी आहेस? कोहिनूर, मला वाटतं कोहिनूर ब्युटी पेजंट अशी ही स्पर्धा आहे जी गोव्यामध्ये होती आणि तिथल्या फायनल राऊंड मला तुझी निवड झाली आहे। एकतर तू विशेष मुलगी आहेस या कारणाने की तुझ्या लहानपणापासून तुझी जशी वाढ व्हायला पाहिजे तशी झाली नाही आणि मग तू ज्याला म्हणू गतिमंद म्हणून तुझा सगळा प्रवास केलास आत्तापर्यंत। तर जेव्हा सौंदर्य स्पर्धेत भाग घ्यायचा हे तू ठरवलंस तर तेव्हा नेमकी पहिली प्रतिक्रिया काय होती तुझी, तुझ्या कुटुंबियांची? दिव्यांग व्यक्तींना असा स्कोप भेटतोय यातच खूप मला विशेष वाटलं, कारण कसं होतं की व्हीलचेअर घेऊन जाताना बऱ्याच गोष्टीला फेस करावं लागतं की बाहेर निघाले की व्हीलचेअर म्हणलं की एक एक रिक्षावाले देखील त्याला सपोर्ट करत नाहीत, व्हीलचेअर बसत नाही, असं माझ्या बाबतीत खूप वेळा झालं होतं। पण मला ह्या सगळ्या गोष्टीतून काहीतरी वेगळं विशेष करायचं होतं, त्यासाठी मी या स्पर्धेत सहभागी झाले आणि उत्तम प्रकारे मला इथे प्रतिसाद भेटला। कोल्हापूर विभागातून मी रिप्रेझेंट करते आणि या ह्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झाले त्याबद्दल मी कोहिनूरवाल्यांचे खूप आभार मानते। म्हणजे एक लहानपणापासूनच, म्हणजे थोडे दिवस तू छान नॉर्मल मुलगी होतीस पण जशी जशी तू मोठी व्हायला लागलीस तसं लक्षात आलं की तू दिव्यांग आहेस, पण तरी देखील तू तुझं एम एपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंस। पण जेव्हा म्हणतो की तुझ्या दृष्टीने सौंदर्य काय आहे, तू आता स्पर्धेत भाग घेते आहेस, फायनलपर्यंत गेली आहेस, तर काय वाटतं तुला की एक सुंदर मुलगी म्हटलं की एक ठराविक गोष्टी आपल्या म्हणजे आपण नेहमी बघतो, पण हे सौंदर्य जे तुझं आहे तर त्याबद्दल काय सांगशील? सौंदर्य फक्त रूपानं असून चालत नाही तर प्रत्येक गोष्ट त्यात आली पाहिजे। जशी मी इतकी प्रॉब्लेम फेस करते रेग्युलर आयुष्यात पण यातून मी उभी राहिले, यात मला माझ्या घरच्यांचा सपोर्ट खूप आहे। माझं शिक्षण एम ए झाले शहाजी कॉलेजमधून मी शिकून आतापर्यंत प्रवास केलेला आहे। पूनम, तू पहिल्यांदाच अशा सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होतेस, मग हे कळलं कसं की अशी एक स्पर्धा आहे आणि मग त्यानंतर ह्या स्पर्धेत मला भाग घ्यायचा आहे, हा निश्चय तुझा कसा झाला? यासाठी मला माझ्या मैत्रिणीने प्रोत्साहन दिलं, ती सांगलीची आहे, तिने मला यामध्ये म्हणजे या फील्डमध्ये सांगितलं की अशी अशी स्पर्धा होते त्यामध्ये तू सहभागी हो, आणि मी लकीली या स्पर्धेत सहभागी झाले आणि तिथे विनर झाले। आता यामध्ये 3 राऊंड असतील, व्हीलचेअर रॅम्प वॉक, क्वेश्चन राऊंड आणि टॅलेंट राऊंड, यामधून सिलेक्शन होणार आहे आमचं। काय टॅलेंट राऊंडमध्ये तुझं काय कला दाखवलीस आणि एकूणच या स्पर्धेसाठी काही वेगळी तयारी तू केलीस का? हा, माझी तयारी अजून चालू आहे। टॅलेंट राऊंडसाठी मी स्वतः खूप छान प्रकारे गाणं रिप्रेझेंट करणार आहे। तुझ्यासारख्या ज्या म्हणजे मुली ज्या दिव्यांग आहेत पण कुठेही खचून न जाता त्या त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करतात, तर त्यांच्यासाठी काय सांगशील की अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपण आयुष्य कसं जगलं पाहिजे?
प्रत्येक जगणं आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीत काहीतरी प्रॉब्लेम्स असतो, पण त्यात न हार मानता पुढे जात राहणे हेच तर यालाच तर आयुष्य म्हणतात. अशाच प्रकारे तुम्ही प्रत्येक जण अशा माझ्यासारख्या मुली असतील त्यांनी पुढे जावं हेच मी सांगेन. आता ही सौंदर्य स्पर्धा तुझ्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे, तुला आत्मविश्वास देणारी आहे. मग ही स्पर्धा झाल्यानंतर जेव्हा तू ह्यामध्ये विनर होशील किंवा समजा नाही जरी तुला पहिल्या बक्षिसापर्यंत तू नाही पोहोचलीस, तरी या स्पर्धेने तुला दिलेला जो आत्मविश्वास आहे तो तुला कधीच म्हणजे ज्याला म्हणू की तू विसरू शकणार नाहीस. मग तुझे पुढे काय प्लॅन्स आहेत, काय तू तुझ्या भविष्याबद्दल ठरवलं आहेस? या स्पर्धेमधून मी एक शिकले की माझ्यासारख्यांना एक ओपन राऊंड होईल जे व्हीलचेअर युजर्स आहेत त्यांच्यासाठी. आता कोल्हापूर विभागात तरी आय थिंक मी ही पहिलीच व्यक्ती असेन, महिला असेन, जी अशा सौंदर्य स्पर्धेत भाग घेते. त्यासाठी मी काहीतरी नवीन असं विशेष करेनच याचा मला अभिमान आहे. आणि या स्पर्धेसाठी आता तुला गोव्याला जायचं आहे, म्हणजे फायनल राऊंड गोव्याला आहे, किंवा आतापर्यंत सुद्धा त्या त्या राऊंडला गेलीस, तर ते सगळं कसं जमवून आणलंस तू? म्हणजे कोण घरातून कसं सोबत होती तुला, तिथंपर्यंतचा तुझा प्रवास कसा झाला आणि काय अनुभव आहे तुझा? ॲक्च्युली हा ही जी स्पर्धा होती ती ऑनलाईन स्पर्धा होती, त्यातून माझं सिलेक्शन झालं आहे. आणि कोल्हापूर विभागातून मी 31 स्पर्धक आहे ज्यांचं यासाठी सिलेक्शन झालं. पूनमच्या आई शालन काकू आपल्या सोबत आहेत. खरं तर पूनम काही वर्ष ही छान सर्वसामान्य मुलगीसारखीच होती, पण जशी ती मोठी व्हायला लागली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पूनम दिव्यांग आहे. पण तरी देखील त्यांनी तिला शिकवलं, तिला जे जे काही करायचं होतं त्याला वाव दिला. त्या स्वतः गृहिणी आहेत, पण जेव्हा ती सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होणार हे ठरलं तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती हे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. नमस्कार काकू, काय वाटतं पूनमबद्दल? आणि ती आता सौंदर्य स्पर्धेच्या फायनल राऊंडपर्यंत गेली आहे, तर तुम्ही काय सांगाल तिच्याबद्दल? काय नाही, तिच्या मैत्रिणीनं सांगितलं की अशा मुलींना काकू आपण वाव द्यायला पाहिजे, ही करते प्रयत्न करते, त्यातच तुम्ही समाधान माना. आणि आर्थिक परिस्थिती आमची अशी वेताचीच आहे, त्यातून बी तुमची मुलगी शिकते आणि करू दे. आणि तुमचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात असं कोण नाही आहे स्पर्धेला, इथून मी गोव्याला जायचं ते विचारलं त्यांना की आपण काय कसं जायचं, तर व्हीलचेअर आहे आमची, गाड्या येणार आहे आणि तिथनं माणसं निघणार आहेत काकू, आम्ही पूनमला पण आणि तिच्याबरोबर सोबत एक जण लेडीज असं घेऊन जाऊया. सौंदर्य स्पर्धा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक वेगळं चित्र येतं, पण पूनम सांगावकर ज्या सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी झाली आहे ती स्पर्धा पूर्णतः दिव्यांग मुलींसाठी आहे. आणि कोल्हापुरातनं ही पहिली मुलगी आहे जी इंडियन कोहिनूर प्लेझंट या सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होती आहे. तर सगळ्या या अपंगत्वावर असेल किंवा दिव्यांगामुळे ज्या ज्या काही तिला अडचणी आलेत त्यावर मात करत पूनमचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. कॅमेरामन ऋषिकेश खरटमलसह अनुराधा कदम, तरुण भारत न्यूज.